नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेली सहा दशके सुरू आहे आणि आता तर तो, तो सुप्रीम कोर्टात जाऊन पोहोचला आहे यामध्ये एक क्षेत्र खूप जास्त चर्चेत असते ते म्हणजे बेळगाव महाराष्ट्र राज्याने सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या भाषेच्या जोरावर कर्नाटकातील पाच जिल्ह्यातील आठशे पासष्ट गावे आपल्या हद्दीत सहभागी करण्याची मागणी केलेली आहे दोन्ही राज्यातील हा एक असा वाद आहे जो केव्हाही उद्भवतो कारण कर्नाटकातील बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्राच्या लगत आहे त्यामुळेच ह्यावेळेस देखील ह्या वादाने तेवढाच वेट घेतला आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा आपल्या देशातील सर्वात जुना आंतरराज्यीय वाद आहे एकोणीसशे छप्पन्न साली जेव्हा राज्य पुनर्रचना कायदा तयार झाला होता तेव्हापासून ही राज्ये आपल्या गावांना भाषेच्या आधारावर आपापल्या राज्यामध्ये सहभागी करण्याच्या मागणीसाठी भिडताना दिसले होते महाराष्ट्राचा असा दावा आहे की कर्नाटकातील बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्राचा हिस्सा व्हायला हवा यामुळे ह्या प्रकरणाने खूप हिंसक वळण घेतले आहे यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची निर्मिती झाली जी आजही जिल्ह्यातील काही ठिकाणी कार्यरत आहे यावर काहीतरी तोडगा काढावा म्हणून त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने एकोणीसशे पासष्ट साली एका आयोगाची निर्मिती केली अशी आशा होती की आयोगाची शिफारस दोन्ही राज्यांना मान्य करावी लागेल आणि ह्या वादाचा अंत होईल एका वर्षानंतरच ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट साली ह्या आयोगाने कर्नाटकातील दोनशे चौसष्ट गावे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील दोनशे सत्तेचाळीस गावे कर्नाटकात विलिनीकरणाचा प्रस्ताव दिला तीन वर्षानंतर त्यावेळेसच्या केंद्र सरकारने एकोणीसशे सत्तर साली हा विषय संसदेत मांडला पण त्यावर चर्चा झालीच नाही पुढे जाऊन हा मुद्दा राजकारणाचा विषय बनला आणि त्यावर कित्येक निवडणुकाही जिंकल्या गेल्या महाराष्ट्र राज्याने दोन हजार चार रोजी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये नेला यामध्ये त्यांची मागणी होती की कर्नाटकामधील पाच जिल्ह्यातील आठशे पासष्ट गावे ही महाराष्ट्रामध्ये सहभागी केली जावीत यावर कर्नाटक सरकारचे असे म्हणणे आहे की संविधानानुसार राज्याच्या सीमा ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नसून संसदेला आहे तेच महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे की संविधानानुसार केंद्र सरकार व वा राज्याच्या वादामध्ये सुप्रीम कोर्टाला सुनवायचे अधिकार आहेत हे नाट्य आजही असेच सुरू आहे नुकतीच दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली यात काही निर्णय घेण्यात आले जसे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्य एकमेकांवर कुठलाही आक्षेप घेणार नाहीत दुसरे दोन्ही राज्यातील तीन तीन मंत्री एकत्र येऊन यावर काय निवारण करता येईल यावर चर्चा करतील आणि दोन्ही राज्यात कायदा व सुव्यवस्था ठीक राहील याची काळजी घेतील तर हा आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा